तुमच्या ॲडव्हर्टाईजमेंटवरचा खर्च जर तुम्ही थांबवला ना, तर खूप मदत होईल या देशाला. अग्निवीर हा म्हणजे तरुण पोरांच्या शौर्याची उडवलेली थट्टा आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट लेबरसारखं आहे. अग्निवीर ही कशी फसवाफसवीची होती ही एका निधनानंतरच स्पष्ट झाली. म्हणजे त्याला साधा सन्मानाने मर म्हणजे अंत्यसंस्कार पण नाही करता येत तुम्हाला. त्यांनी ह्या देशासाठी गोळी खाल्ली ना. कम्प्लीट उघडं पडलंय, कम्प्लीट उघडं. त्याच्या आईवडिलांना काय मिळणार आहे? सरकारने जाहीर करावं. आम्ही जे पहिल्या दिवसापासून अग्निवीर या एकंदर कार्यक्रमालाच विरोध करत आहोत, त्याच्यासाठी की प्रत्येक प्रत्येक गोष्ट 4 वर्षासाठी 2 वर्षासाठी घेऊन तुम्ही अख्खा भारत उद्ध्वस्त करता. आर्मी ही काय भारतात आज स्थापन झाली नाही ना, वर्षानुवर्ष आर्मी आहे, वर्षानुवर्ष सैनिक लढतायत. तुम्हाला खर्च कुठे कमाय करायचा आहे याची काहीतरी. तुमच्या ॲडव्हर्टाईजमेंटवरचा खर्च जर तुम्ही थांबवला ना, तर खूप मदत होईल या देशाला. अग्निवीर हा म्हणजे तरुण पोरांच्या शौर्याची उडवलेली थट्टा आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट लेबरसारखं आहे. जे महाराष्ट्रात कॉन्ट्रॅक्ट लेबर्स होणार आहे ना, की एक दिवशी आलंय मालक कंपनीच्या चला घरी जा, संपलं काय मिळणार. जगामध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या विरुद्ध एक लढाई चालू आहे जगामध्ये. आणि आपण तर असं म्हणतो शासकीय कर्मचारी पण कॉन्ट्रॅक्ट लेबर नाही अधिकारी, म्हणजे त्यांनी कोणाला 7-12 दिला, उद्या ब्रिज पडला, उद्या एखादा डॅम पडला, कोणाला जबाबदारी नाही. म्हणजे शेवटी सरकारी नोकरीत जेव्हा तुम्ही येतात तेव्हा तुम्हाला काही नियम पाळावे लागतात. अपघातानंतर त्या अपघाताची निश्चिती करण्यात येते की ह्याचा रोल काय, याचा रोल काय, याचा रोल काय, ह्याचा रोल काय. इथे रोलची निश्चिती कोण करणार कॉन्ट्रॅक्ट लेबरमध्ये? कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणजे महाराष्ट्रातल्या नवीन पुरांना तोंडाला गुळ लावायचा आणि तो गुळ सुकल्यावरती सांगायचा दादा पाणी कुठे मिळतं तर पिऊन घे. हे थोतांड आहे, थोतांड. अग्निवीर ही कशी फसवाफसवीची होती ही एका निधनानंतरच स्पष्ट झाली. म्हणजे त्याला साधा सन्मानाने मर म्हणजे अंत्यसंस्कार पण नाही करता येत तुम्हाला. त्यांनी ह्या देशासाठी गोळी खाल्ली ना. तो काय स्वतः हौशेने गेला नव्हता ना पूछमध्ये उभा राहायला, स्वतः बंदूक घेऊन गेला नव्हता ना, चला माझी बंदूक आहे मी आता लढतो. तुम्ही त्याला उभा केला होता ना. अरे कमीत कमी पगार कमी दिला पण कमीत कमी तिरंग्यात त्याचं शव न्यायचं, त्याच्या आईवडिलांना अभिमान वाटेल असं काहीतरी करायचं. त्याच्या आईवडिलांनी हात जोडून पोलिसांना सांगितलं त्याला मानमंजा नाही. तिथे एक पोलीस अधिकारी तुम्हाला उपस्थित दिसत नाही. म्हणजे त्याच्या शौर्याची आणि त्याच्या बलिदानाची क्रूर चेष्टा झालेली पाहायला मिळाली. काल सराटीला एक मोठी सभा. मी अजूनही म्हणतो की केंद्र सरकारच्या हातातलं एकदम सोपं प्रकरण आहे. सध्या राज्य सरकारमधल्या मधले जे प्रतिनिधी आहेत ते काही जण मराठे मराठा समाजाला कुरवाळतायत, काही जण ओबीसी समाजाला कुरवाळतायत, पण दोघांना असे समोरासमोर आणून उभे करून ठेवले. तुम्हाला एवढंच प्रेम आहे ना दोघांबद्दल. मी पहिल्या दिवसापासून सोपा फॉर्म्युला सांगतोय. केंद्र सरकारने जेव्हा त्यांना दिल्ली सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली सवलत मान्य नव्हती तेव्हा कायदाच बदलून टाकला वरती. निवडणूक आयोगामध्ये मुख्य न्यायाधीशांचा समावेश असावा असा जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की निकाल एकतर्फी लागतायत, तेव्हा निकाल न पटल्यामुळे परत त्यांनी लोकसभेमध्ये हा निर्णय दिला आणि कायदाच बदलला आणि कायदा मनाप्रमाणे करून घेतला. आता 50% आरक्षण आहे असं सगळे सरकारमधले बोंबाबोंब करत असतात. 50% अजून केंद्राला सांगा ना की आम्हाला 16% आमच्या मराठा बांधवांसाठी द्यायचं आहे आणि अख्खा महाराष्ट्र त्याच्या मागे उभा आहे, तर तुम्ही 16% देऊन टाका त्यांचा. त्यांना तुम्हाला कोणालाच काही द्यायचं नाही आहे, तुम्हाला कोंबडे झुंजवत ठेवायचे आहेत. पण आता ओबीसी ही मूर्ख नाही आणि मराठाही मूर्ख नाही,
त्यांना दोघांनाही समजताय तुम्ही एक कोंबड्या झुंजवण्याचं काम करताय. ते कोंबडे झुंजवणं बंद करा. का नाही संपूर्ण मंत्रिमंडळ आणि विरोधी पक्ष नेत्यांसह तुम्ही गेलात मोदी साहेबांकडे आणि सांगितलं की आम्हाला 16% द्या, आम्हाला हे आरक्षण जे आहे ते 66% न्यायचं आहे. कोण नाही म्हणू शकत? आणि म्हणून जातीनिहाय गणना करा, जनगणना करा, हे आम्ही आमचं आग्रहाचं मागणं आहे. खऱ्या जातीनिहाय जनगणना करा या सरकारने लगेच करायला पाहिजे. कारण का हा ठराव नाना पटोले अध्यक्ष असताना सर्वानुमते पारित झालेला आहे आणि याच्यावरती एक लंब चौडं भाषण माननीय फडणवीस साहेबांनी समर्थनाचं केलेलं आहे. नाना पटोलेंनी हा ठराव मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा ठराव परत उचलून धरला आणि माननीय देवेंद्र फडणवीसांनी ह्याला समर्थन दिलं. मग करा ना आता जनगणना. जसा दिल्लीचा कायदा तुम्ही लोकसभेत रद्द करून घेतला तसंच तुम्ही इथे 16% ध्यान वाढवून कशाला आगी लावण्याची काम करताय? या विषयावर केंद्राशी कोणी बोललंय का? केंद्रापुढे हा पर्याय ठेवलाय का? केंद्राला काही प्रस्ताव दिलाय का? फक्त भाषण. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावू देता आम्ही 16% देणार आहोत. कसे देणार? हे ते डोंबाऱ्याचा खेळासारखं चालू आहे. ए बच्चा चल चढ उत्पार तसं चालू आहे.